चला आज मग बघूया तर गावाकडचं शूट कसं होतं तेही डोंगरामध्ये. सो मी प्रिया तुमच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि चला करूया व्हिडिओला स्टार्ट. नेक्स्ट वाला सीन, सो नेक्स्ट वाला सीन आमचा इकडे आहे की डोंगरामध्ये आहे. लोकेशन खूप सुंदर आहे, बघू शकता सगळीकडे हिरवळ अशी, पण रस्ता खूप खतरनाक आहे. त्यामुळे आम्ही ट्रिबल सीट विथ पुरिष्का आलो या गाडीवरती. ओ माय गॉड, एवढ्या डोंगरामध्ये डॉगी भेटला आम्हाला. हॅलो, लवकर या म्हणत पाहिजे चल म्हणून. मी कुठे हटकून केलंय आता, कसं समजते सगळं माझ्यामुळे झालं. पेट्रोलच टाकलं नसेल उगच खोट बोलत असत. भाई पेट्रोल टाकलंय. काळ कुत्र दिसत नाही इकडे. मला काय कळणार तुझं आता, एवढ्या जंगलात काय दिसणार आहे का तुला? लाज वाटते का? रोल रोल कॅमेरा ऍक्शन. डोकं नको बर काम करते का? काय ढकली तुझी लाज लाज आहे की नाही तुम्हाला? गाडी ढकली तिथे कोण बघणार? नवीन नवीन एकतर लग्न झाले, त्यातून लोकांनी कुणी बघितलं तर काय म्हणतील बाई कसलं नवर आहे. आता म्हणते तू इथं कोणी येणार नाही, आता कसे लोक येते बघायला? गाडी ढकलायच म्हणल्या बघणार नाही का कुणी? धनवर काढ. मला असे थोडी वर तुझापिशी आता तू बघ तिथं गाडी चालू झाली, थांबली गाडी तिथं, तू बसली की बंद कशी पडती? मी बसले की बंद कशी पडती? त्या गाडीचं बघून घ्या, नवीन घ्यायची एखादी. मग तशी खटारा द्या आधी, विकून टाका तिकडे भंगारात आणि दुसरी घ्या. कट बापाल द्या सांगून आले. मग ऋषी आता मला जर पेट्रोल संपलंय आपण कोणातरी फोन करू असं घ्या. रेडी असं बघतो असं याच्यात चालू सीन मध्ये चालू सीन मध्ये कॅमेरा ऍक्शन. फोन करणार ऍक्शन. ही असली खटार तिकडे भंगारात विकून टाकायची. नवीन घ्या एखादी. टाकतो नाही कोण, सांगतोय बापाला यायला. 1.5-2 लाखाची गाडी मस्त फोर व्हीलर. कधी येणार आहे तुमचा मित्र? अरे येम थोडं का, तुला दमान आहे नाही ग? तुला लगेच असं गोड्यावर बसत की लगेच जाऊ शकत. मला माझ्या आईला भेटायचे. भेटायचे ना मग काय ऋषी भाऊ? अरे काय गाडीत पेट्रोल बिट्रोल टाकीचा टाइम. अरे त्या संदीप नी गाडी नेली, त्या मला काय माहित पेट्रोल टाकलंय नाही टाकलं. ते संदीप आहे ते बुरटा. अरे लका लहानपणीचा जोडी जर तू एवढंच वळागलं का मला वहिनी, त्याच्यासाठी याला पेट्रोल आणले मी. बारकी नाही, मोठ्या बाटलीत आणले पेट्रोल, मोठी बाटली. पर्यंत जाईन सासरवाडीला. अरे काळजीच नाही करायची, आपला सासर लय मोठा आहे दीन टाकी भरून. अहो वहिनी लहानपणीचा जोडीदार आम्ही, इतकं जिगरी दोस्त ना, एकत्रच आम्ही जेवायला डब बिब खायला जायचो. हसत काय तू? खरं आहे दी, आता शाळेत होतो आम्ही एकामागे एक बसायला. पेट्रोल आणलं का दिसत तर नाही? हे बघा आत आणले लपून, लोकली भिकारी आहेत मागच्या हळूच माहिती का तुम्हाला, त्यामुळे आपले ना आपले शर्टच घालून आणले पेट्रोल मी. अहो काय सांगायचंय, लहानपणीचं जोडीदार आम्ही. अहो इतकी जिगरी दोस्त ना आम्ही, पोटात माझ्या गाडगाड व्हायचं पण जुलाब त्याला व्हायचं. तू सगळं सांगणार आहे का आता? सांगू दे की जरा वहिनीनं इज्जत घालायला लागला तू पेट्रोल. वहिनींना बी कळू दे की काय गुणाचं आहे तू. वहिनी काय सांगायचं तुम्हाला, लहानपणीचं जोडीदार आम्ही. कॅमेरा ऍक्शन. तिकडे बघा जरा, बघा बघा इकडे हे घे, मोठ्या बाटलीत पेट्रोल आणलोय तुला. आणि मग हाय गई एक काय पैशाची काय किंमत करायची दोस्ता पुढे, लहानपणीचं जोडीदार होईन आम्ही. एवढं कसं आणायचं? मग काय त्याला उरलेला असन काय, ते परत माघारी नेतो मी त्याला. काय घ्या आपलं गाडीत दहा बिंदास निघून. तेवढं पेट्रोल आणलं, आता हिच्या एकटं बोलायची लाज वाटते मला. आता माझी जेवढी ऐपत होती तेवढं मी आणलंय ते, बर का वहिनी? लहानपणी तर जोडीदार असलो ना तरी ऐपतीप्रमाणे मदत केली पाहिजे आपल्या, बर का? नाव ठेवते हे दिसलं, आता परत पुढे गेलो संपलो काय करू? मला फोन कर वहिनी. मग आता पहिल्यांदा माहेरी चाललंय ना, आमच्या ऋषी भावला मारा सासऱ्यांना आंटी बिंटी करा, आहे की नाही? लहानपणी तर जोडीदार आम्ही वहिनी. आता बाबा कळेल तुम्हाला घरी या भाऊजी. हा लहानपणीचं जोडीदार आम्ही, तुम्ही जाता आलाय मी तर कायम करीत असेल. हा 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 हा
जाऊ का मग लहानपणी जा जायचं तारीख मी जाऊ का वहिनी लहानपणी तर जोडी झाले लाजू नका ना।